नमस्कार मंडळी, पुणेरी स्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, मी नेहमी तुम्हाला फूडचे व्लॉग दाखवते, कुठे ना कुठेतरी खायला घेऊन जाते. तर आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या अशा प्लेसवर घेऊन आलेले आहे, मधल्या यवत येते. तर त्या प्लेसचं नाव आहे मेहर रिट्रीट. तर आपण आत्ता आलेलो आहे मेहर रिट्रीटमध्ये. इथे आता मी पार्किंग एरियामध्ये उभी आहे, इथे पाहू शकतो तुम्ही खूप ह्यूज असं पार्किंग एरिया आहे. तिकीट काउंटर दिसेल, तर तुम्ही इथे येऊन सुद्धा डायरेक्टली तिकीट घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तिकीट बुक करू शकता. तर तिकीटची जी प्राइस आहे ती 750 आहे, म्हणजे 750 रुपये आहे प्लस GST. GST वेगळा आहे. आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये येत असाल, जर 15+ ग्रुप असेल तुमचा, तर तुम्हाला अजून स्पेशल डिस्काउंट सुद्धा भेटेल. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. सो मंडळी, इथून सुरुवात होती मेहर रिट्रीटला. इथे तुम्हाला एंट्रीलाच खूप सारे कोकोनट ट्री दिसतील, त्यामुळे एकदम थंडगार असं वातावरण असतं, उन्हाळ्यात पण खूप छान वाटतं. हे जे आहे हे मेहर रिट्रीटचं पूर्ण मॅप त्यांनी दिलेलं आहे, कोणत्या ॲक्टिव्हिटी कुठे आहे, कोणते कोणते पॉईंट्स कुठे आहेत, हे सर्व इथं मेन्शन केलेलं आहे. ते तुम्ही पाहून त्या अकॉर्डिंगली तुम्ही जाऊ शकता पुढे. मंडळी एंट्रीला आल्या आल्या तुम्हाला खूप छान असं कारंजे दिसतील दोन्ही साईडला. इथे तुम्हाला राईट साईडला एक नर्सरी दिसेल. नर्सरीमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे त्यांनी प्लांट्स लावलेले आहेत, खूप छान छान छोटी छोटी फुलांची झाडं आहेत जे तुम्ही परचेस सुद्धा करू शकता. इथे तुम्हाला एक व्हाईट बोर्ड दिसेल. या व्हाईट बोर्डवर मेहर रिट्रीटचा सर्व काही टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे, ब्रेकफास्ट टाइम, लंच टाइम, हाय टी टाइम, त्यानंतर कोणत्या ॲक्टिव्हिटीजचं टायमिंग काय आहे, ड्युरेशन काय आहे, हे सर्व इथं मेन्शन केलेलं आहे. तो त्याचा तुम्ही फोटो घेऊन त्यानुसार तुम्ही ॲक्टिव्हिटीज करायला जाऊ शकता. 9:30 to 11:30 हा ब्रेकफास्ट टाइम आहे. ह्या टाईममध्ये तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट कम्प्लीट करायचा. ब्रेकफास्टमध्ये इथे तुम्हाला मिसळपाव, पोहे, शिरा असे ऑप्शन अवेलेबल आहेत. लहान मुलांसाठी शिरा हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर इथे तुम्हाला चहा आणि कॉफीचं काउंटर दिसेल. मेहर रिट्रीटमध्ये मला ही एक गोष्ट खूप जास्त आवडली, ती म्हणजे इथे तुम्ही तुमच्या बॅग्स ठेवू शकता. ह्यांनी प्रॉपर असं रॅक सेक्शन दिलेलं आहे, तुमच्या बॅग्स ठेवा आणि मस्तपैकी ॲक्टिव्हिटीज करायला जा. त्यानंतर ठिकठिकाणी पाण्याचे असे सोय ह्यांनी केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला बॉटल्स घेऊन कॅरी करून जायची गरज नाही आहे. आमचा ब्रेकफास्ट झाला आणि त्यानंतर आम्ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी करायला गेलो, ती म्हणजे ट्रॅक्टर राईड. तर ट्रॅक्टर राईडसाठी इथे क्यूमध्ये थांबायचं, लाईनमध्ये थांबायचं, त्यानंतर ट्रॅक्टर येतो. त्यामध्ये बसल्यानंतर माटोबा तलाव आहे, माटोबा तलावाची व्हिजिट करायला हे ट्रॅक्टरमध्ये घेऊन जातात, खूप जास्त मजा येते. त्यानंतर आम्ही बुल्लक कार्ट राईड ही केली, खूप जास्त मजा आली. हे प्लेस असं आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खूप जास्त प्रमाणात एन्जॉय करतात. इथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, फुटबॉल खेळू शकता, भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता, सायकलिंग करू शकता. बट पेडल को कार्टिंग हे 100 रुपीज एक्स्ट्रा पे करावे लागतात, त्याचे टायमिंग पण 20 मिनिट्स आहे. सायकलिंगसाठी पण तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात. इथे तुम्हाला मेहंदी आर्टिस्टसुद्धा दिसतील, ज्यांना मेहंदी खूप जास्त आवडते, ज्या लेडीजला, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. या मस्तपैकी मेहंदी काढा, पण हे सर्व पेड आहे, कारण त्यांच्या शेजारीच पेडल बोटिंग हा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. मस्त पेडल बोट करा, खूप छान वाटतं, मजा येते.
इथे तुम्हाला लंचचं प्रिपरेशन होताना दिसेल. मस्त गरम गरम जिलेबी तळली जातीये. आणि हां मंडळी, इथली स्पेशालिटी म्हणजे इथे तुम्हाला ऑर्गॅनिक ऊसाचा रस अनलिमिटेड प्यायला भेटेल. तुम्ही इथे पाहतच असाल, छोटे छोटीशी मुलं आहेत जी पॉट ॲक्टिव्हिटी करतायत, पॉट बनवायला शिकवतात इथे आणि खूप जास्त ते एन्जॉय करतायत. तुम्ही मस्तपैकी या, छोटे मोठे सगळे पॉट ॲक्टिव्हिटी एन्जॉय करा. पण हां, ही ॲक्टिव्हिटीसुद्धा पेड आहे बरं का. इथे मोठं प्लेग्राऊंडसुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर ग्रुपने येत असाल तर इथे तुम्ही मस्तपैकी ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. ही आहे पेडल गो कार्टिंग ॲक्टिव्हिटी आणि ही सुद्धा पेड आहे बरं का. मेहर रिट्रीटचा एरिया खूप जास्त ह्यूज आहे आणि इथे अजूनसुद्धा भरपूर डेव्हलपमेंट चालू आहे. भरपूर काय काय नवीन नवीन ते इन्व्हेंट करतायत, बनवतायत. इथे येऊन तुम्हाला अगदी गावाकडचा फील भेटणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला गावाकडं जे जे अनुभवता येईल ना, ते सर्व इथे येऊन अनुभवायला भेटणार आहे. चला तर आता आपण चाललो आहे मिनी कोकणकडे. तर हा आहे कोकण कॉर्नर. कारण इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर कोकणात आल्याचं फिलिंग भेटणार आहे. सगळीकडे तुम्हाला कोकोनट ट्रीज, नारळाची झाडं, इथे खूप छान असे धबधबेसुद्धा आहेत जिथे जाऊन तुम्ही पाण्यात भिजू शकता. खूप छान असं त्यांनी छोटंसं कोकण इथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे बसल्यानंतर अगदी थंडगार असं वाटतं. ॲक्टिव्हिटीज करून झालेल्या आहेत आणि आता टाईम आहे लंचचा. तर मंडळी, लंचमध्ये ह्यांच्याकडे उन्हाळ्यामध्ये खास आमरस आणि पुरणपोळीचा बेत असतो आणि जेवणामध्ये भाकरी, चपाती, पुरणपोळी, बटाट्याची भाजी, आमटी, बेसन, त्यानंतर वरण भात आणि शिवाय ताकसुद्धा आहे. खूप मस्त असं जेवण होतं. आता टाईम आहे स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायचा. तर मस्तपैकी सर्वांनी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केला आहे. इथे तुम्ही दोन टाईपचे स्विमिंग पूल पाहू शकता. एक किड्ससाठी आहे स्पेशली, की लहान मुलांसाठी, आणि एक आहे मोठ्यांसाठी. दोन टाईपचे आहेत. तर किड्ससुद्धा खूप छान प्रकारे एन्जॉय करू शकतात, पाण्यात उभं राहू शकतात. त्यानंतर इथे तुम्हाला रेन डान्स होताना दिसत असेल तर रेन डान्ससुद्धा सगळ्यांनी खूप छान असं एन्जॉय केला आहे. करोके सेशन झालेलं आहे आणि करोके सेशननंतर आम्ही आलेलो आहे ऑब्झर्वेशन टॉवरच्या इथे. तर ऑब्झर्वेशन टॉवरच्या टॉपला आहे. इथे तुम्हाला माटोबा तलावाबद्दल माहिती दिसेल आणि इथून तुम्हाला मेहर रिट्रीटचा पूर्ण व्ह्यू दिसणार आहे. इथे तुम्हाला खूप छान प्रकारे यांनी जुनी घरं जी होती पुरातन काळातली, त्या घरांमध्ये काय काय असायचं, अंगणामध्ये काय काय असायचं, ते सर्व यांनी खूप छान प्रकारे इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नांगर दिसतात इथे तुम्हाला. त्यानंतर इथे मस्त तुळशी वृंदावन जे घरासमोर असतं ते खूप छान असं तुळशी वृंदावन आहे. आणि इथेसुद्धा काहीतरी आहे, हे नक्की काय आहे हे मला माहिती नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा.
इथे घरामध्ये खूप छान असा पाळणा पण आहे, लाकडी पाळणा जो आधीच्या काळामध्ये असायचा लहान मुलांसाठी. लाकडी पाळणा आहे, घागरी आहेत, मडकी, त्यानंतर जी जुन्या काळात आधी चुली असायच्या त्या चुली आहेत, पेटी असायच्या त्या आहेत, त्यांचे दरवाजे पण अगदी जुन्या काळातला जो टच आहे का तो ह्यांनी प्रॉपर इथे त्यांनी दिलेला आहे. एंड ऑफ द डे तुम्हाला इथे हायटीमध्ये खूप छान अशी भेळ आणि त्यासोबत चहा आणि कॉफी भेटणार आहे. आणि हां, जर तुम्ही उन्हाळा सोडून जात असाल म्हणजे हिवाळ्यामध्ये जात असाल तर इथे मस्त हुरडा पार्टी असती जी आम्ही मिस केली कारण आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलो. सर्व ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर जायचा टाईम आलेला आहे आणि जायच्या टायमिंगला तुम्ही इथे त्यांच्या फार्म स्टोरमधून वेगळ्यावेगळ्या प्रकारची शॉपिंग करू शकता हे. सो मंडळी, अशा प्रकारे मी तुम्हाला मेहर रिट्रीटची पूर्ण टूर दिलेली आहे. तुम्हाला टूर कशी वाटली मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग परत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.